टॉमॅटो आहेत आणि एका झाडाला 4 आणि एका झाडाला 2 अशा पद्धतीने लागलेले आहेत. त्याचबरोबर हे टॉमॅटोचं दुसरं झाड आहे आणि ह्यावर त्या टॉमॅटो लागायला सुरुवात झालेली आहे. आणि ही दोन झाडं पाहू शकता, या झाडावर खूप सारे टॉमॅटोज लागले आहेत. आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असा एक बंच आहे आणि तो रेड व्हायला सुरुवात झाली आहे. पाहू शकता एका झाडावरती 3 टॉमॅटो लागलेले आहेत आणि ते पण ऑर्गॅनिक. हे ऑनियन लिव्ह्स आहेत, स्प्रिंग ऑनियन. त्याचबरोबर इथे चणा आहे, छोले असतात, तोरवाला चणा. आणि हे सदाफुली आहे, हिंदीमध्ये याला सदाबहार सुद्धा म्हणतात. आणि हा आहे वांगी, यावर कळ्या यायला सुरुवात झाली आहे. हे सुद्धा स्प्रिंग ऑनियनच आहे. आणि पाहू शकता किती छान प्रकारे ग्रो होत आहे. हे मुळाचे फुलांमधून त्याच्या बिया बनत आहेत आणि या बिया खूप सुंदर आहेत. हे आहेत तुळसीचे खूप सारे गुण आहेत म्हणून आम्ही याला ग्रो केलं आहे. त्याचबरोबर समोर पाहू शकता पालक आहे. त्याचबरोबर दुसरा मेडिसिनल प्लांट भृंगराज, हे मी यांपासून ग्रो केलेलं आहे. त्याचबरोबर कॉरिएंडर, कोथिंबीरला धने लागायला सुरुवात झाली आहे. आणि हे गवत आहेत आमच्या गुरांसाठी. ही लाल भाजी आहे आणि पाहू शकता किती सुंदर प्रकारे ग्रो झाली आहे, परंतु उन्हामुळे ती खराब होत आहे. हे जिनिया आहे आणि हा पिंक कलरचा जिनिया आहे. त्याचबरोबर करी लिव्ह्स मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तेव्हा नुसती दांडी होती, आता त्यावर कोंब आले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.